प्रतिवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील संभाजी आरमारचा 17वा दसरा दरबार डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल हुलसुरकर, पंडित वेणुगोपाल जिल्हा, पद्माकर काळे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सालाबाद प्रमाणे यंदाही संभाजी आरमारच्या 17व्या दसरा दरबाराचं डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात उद्घाटन करण्यात आलं. कर्तबगार व्यक्तिमत्वांच्या सन्मानांची परंपरा कायम राखत कौटुंबिक न्यायालय न्यायाधीशपदी निवड झाल्याप्रित्यर्थ ॲडव्होकेट अमित आळंगे, हॉटेल उद्योजक सिद्धेश्वर मोरे, रॉबिन हुड आर्मीचे हिंदूराव गोरे, स्मशान सुधारक प्रवीण मुसपेट, विद्यापीठ विधी परीक्षा प्रथम गौरव काळे, वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सर्व क्षेत्रात सोलापूरच्या होणाऱ्या पीछेहाटीला राजकीय लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचं सांगत संघटना पूर्वीपेक्षाही जास्त आक्रमक पद्धतीनं सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करणार असल्याचं सांगितलं. वर्षापासून अग्रणी सांगतो की पाणी किती दिवसांनी द्यायचं तेवढ्या दिवसांनी द्या, मात्र ते स्वच्छ द्या, लोकांना रोगराई होणार नाही अशा पद्धतीचं पाणी मिळणं आपला मूलभूत अधिकार आहे. केवळ पाणी मिळालं म्हणून आनंद मानून चालणार नाही, तर ते पाणी चांगलं स्वच्छ असलं पाहिजे, प्रदूषण मुक्त असलं पाहिजे. ही मागणी आपल्याला सगळ्यांनी मिळून पुढे न्यायची आहे आणि ते खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींचं काम आहे. ते करतील किंवा नाही करतील, मात्र संभाजी आरमारला हे करावं लागणार आहे, कारण आपली बांधिलकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहर जिल्ह्याचे जे काही प्रश्न असतील ते अजेंडेवर आणणं, ते उठवत राहणं, त्याच्या विरुद्ध आवाज उठवत राहणं असाच विषय आपण मुंडेवाडीचा घेतला. त्याच्यावर वेगवेगळे आंदोलन केले, काल काय तर शासन निर्णय त्याच्यावर आला, मी देखील अजून दीप वाचलेले नाही आहे. मात्र जे काही थोडंफार मुंडेवाडीच्या बाबतीत सकारात्मक निर्णय झाला असेल तर संभाजी आरमारचा देखील त्यामध्ये खालीचा वाटा आहे. मी अभिमानाने सांगतो. प्रमुख वक्ते तथा जल अभ्यासक रजनीश जोशी यांनी उजनी धरण तारक की मारक हा विषय उलगडत असताना उजनीच्या पाण्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं अर्थकारण बदलून सधनता आली, मात्र पुणे जिल्ह्यानं केलेल्या प्रदूषणामुळं सोलापूरकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचं सांगितलं. उजनी धरण प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व स्तरावरच्या व्यापक जनआंदोलनाची गरज असून संभाजी आरमारसारख्या लढाऊ संघटनेनं पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. तर 14,856 चौरस किलोमीटर इतकं हे उजनीचं पाणलोट क्षेत्र आहे. या जलमग्न क्षेत्रामध्ये जे म्हणजे पाणी ज्या क्षेत्रामध्ये आहे आता सध्या पाणी संपूर्ण जलाशय जो आहे ते क्षेत्र किती आहे, ते 29,000 हेक्टर इतकं प्रचंड असं क्षेत्र आहे. हे क्षेत्र घेण्यासाठी या जलमग्न क्षेत्रामध्ये किती गावं गेलेली आहेत, तर 51 गावं जी आहेत खेडे ही सगळी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक गिरीश देवकाते यांनी केलं. या दसरा दरबारामध्ये ॲडव्होकेट महेश जगताप, उद्योजक माऊली झामरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख नामदेव पवार यांच्यासह संभाजी आरमारचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिवप्रेमी आणि शहर परिसरातील नागरिक उपस्थित होते.